आर्वी शहरात समोर आलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात PCPNDT समितीच्या राज्य सदस्य डॉक्टर आशा मिरगे यांनी घटनास्थळी भेट दिली असून दरम्यान या प्रकरणातील तथ्य पडताळून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मिळालेल्या कवट्या आणि हाडे एकूणच रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारे असल्याचे मत आशा मिरगे यांनी मांडले आहे. अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी बहुचर्चित कदम रुग्णालयात आज पुन्हा खोदकाम करण्यात आले. रुग्णालय परिसरात असलेल्या विहिरीत सुमारे 5 तास खोदकाम सुरू होते. या विहिरीत खोदकामात काय सापडले याबाबत अधिकाऱ्यांनी सध्या तरी कुठलीही माहिती दिली नसून ब्लड सॅम्पलसह काही साहित्य नेल्याची माहिती फक्त समोर आली आहे. तसेच वर्धा आणि नागपूर येथील फॉरेन्सिक टीमने रुग्णालयाची संपूर्ण पाहणीसुद्धा केली आहे. घटनास्थळी पोलीस आरोग्य प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. खोदकामाला सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याची माहिती मिळाली. तर गेल्या 4 तासांपासून अधिकाऱ्यांच्या समक्ष विहिरीतील मलबा बाहेर काढण्यात आला असून रुग्णालयात प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. या प्रकरणी PCPNDT समितीच्या राज्य सदस्य डॉक्टर आशा मिरगे यांनी आर्वी इथे भेट दिली असून दरम्यान या प्रकरणातील सत्य पडताळून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी रुग्णालयात मिळालेल्या कवट्या आणि हाडे एकूणच रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारे असल्याचं मत आशा मिरगे यांनी मांडलं आहे. तसेच अनधिकृत गर्भपात केंद्राची परवानगी 12 आठवड्याची असते, मात्र ज्या कवट्या मिळाल्या त्या 14 आठवड्याच्या आहेत, त्यामुळे डॉक्टर गुन्हेगार ठरतात अशा त्या म्हणाल्या. तसेच ती अल्पवयीन मुलगी 22 ते 23 आठवड्याची गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय अल्ट्रासाऊंडची जी परवानगी आहे ती जानेवारी 2019 रद्द झाली होती. मुदत संपली असताना देखील अजूनही नियमानुसार दुसरे कोणतेही प्रमाणपत्र रुग्णालयात लावण्यात आलेले नाही. तसेच तिथल्या नर्सला याबाबत विचारले असता त्यांनीही ते दाखवले नाही असे डॉक्टर आशा मिरगे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात पीडित मुलीची भेट घेणार असल्याचंही आशा मिरगे यांनी स्पष्ट केले असून या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत असून पोलीस अधीक्षकांशी या प्रकरणासंदर्भात चर्चा करणार असल्याचंही डॉक्टर मिरगे यांनी सांगितलं. एक आरोग्य मंत्री आणि एक गृहमंत्री दोघांना, कारण काल मी आरोग्य मंत्र्यालाही सगळी माहिती दिली. टोपे साहेब स्वतः बोलले, आज सकाळी आता वळसे पाटील स्वतः बोलले. जो सगळा गोंधळ आहे की सासूच्या नावाने MTP 12 आठवड्यापर्यंत MTP सोनोग्राफीचं हे संपलेलं आहे, रिन्युअल परमिशन आहे, जर कवटी आहे म्हणजे 14 आठवडे तो वाई उठे देतो. मॅडम मागील 2-3 दिवसात त्यांनी नाही ऐकलं तर DHS साधनात आले किंवा अख्ख्या महाराष्ट्राची या संदर्भातली PCPNDTच्या संदर्भातली हेड असलेली डॉक्टर अर्चना पाटील अत्यंत व्हायब्रंट होती, खूप चांगली. कालपासून मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये, आता तो म्हणला ना अर्चनाचा फोन होता, ही इज दॅट हेड ऑफ ऑल दिस आरोग्य, सार्वजनिक आरोग्याची हेड जी आहे पुण्याच्या ऑफिसवाली ती डॉक्टर अर्चना पाटील, आणि या सगळ्या डेप्युटी डायरेक्टरची हेड डायरेक्टर जी आहे डॉक्टर साधना तायडे, या दोघींनाही सांगून सिव्हिल सर्जन संदर्भातलं पत्र येऊन माझ्या पॅडवर तुमच्या माहितीसहित ती सगळ्या पत्रकारांची मागणी होती बरोबर, आणि पर्सनली फोन करून पाठपुरावा करत चांगला सिव्हिल सर्जन, चांगली सिव्हिल सर्जन आपल्याला मिळावी याचा प्रयत्न मी करेन. ऍक्च्युली मान्यता रचवणे सेंटरची आणि त्या डॉक्टरची सुद्धा, याची प्रोव्हिजन पोक्सोमध्ये पण आहे, PCPNDTमध्ये पण आहे आणि MTP Act मध्ये पण आहे. यांनी तिन्ही याचं उल्लंघन केलेलं आहे. पोक्सोमध्ये पहिल्यांदाच चुकीला माफी नाही, PCPNDTमध्ये दुसऱ्यांदा झाल्यावर करतात आणि MTP मध्ये सुद्धा दुसऱ्यांदा झाल्यावर करतात, पण पोक्सोमध्ये ती जर सिद्ध झाली तर तिची मान्यता नक्की रद्द होईल, तिची डिग्री आणि दवाखान्याचं मान्यता, ह्या दोन वेगवेगळ्या मान्यता. तो अपेक्षा
मी त्यांना रेकमेंड करेल आणि आरोग्यमंत्री डीएचएस आणि आपले सार्वजनिक आरोग्य यांच्या सहीचं एक पत्र तुमच्या कलेक्टर तुमचे सिव्हिल सर्जन यांना भेटेल की अख्ख्या 34 गर्भपात केंद्र आणि 60 अल्ट्रासाऊंड केंद्र यांची तपासणी करून आम्हाला अहवाल सादर करावा इतके दिवसाच्या आत असं पत्र तुम्ही तुम्हाला आणि तुमच्यापैकी कोणाच्या तरी व्हॉट्सअपवर मी टाकून देते तुम्ही त्याला पब्लिश करू शकता. त्यांना काय ते ड्युटी हे केली कोविडच्या मुळे आता उदाहरणार्थ जेव्हा मी आता म्हटलं मला पत्रकार परिषद घ्यायची आहे नाही बाबा लोकांच्या लोकांना परंतु याच्यापुढे होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करू हे मी नक्की शब्द दिले.